महिला म्हटलं की पहिला प्रश्न येतो तो संघर्षाचाच आणि तिला जन्मापासून तर संघर्ष हा करावाच लागतो. औरत होने का मतलब है घर गृहस्थी को बड़े प्यार से संभालना. बाल मैं सोचा है ये जी बस उन लोग काम लो सगड़ काम करना का है. मैं एक औरत हूँ और घर का मतलब काम करती हूँ. झाड़ू लगाना, बर्तन मानना, कपड़े धोना. एक महिला होना म्हणजे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे कारण समाजाची जीवननिर्मिती करण्याची दैवी शक्ती फक्त महिलेतच असते. महिला की जिंदगी क्या होती है, बिना बच्चों के तो कोई जिंदगी नहीं होती महिला की. आपको औरत होने में क्या खुशी है? कोई खुशी नहीं है. आनंद आहे. जेवढा आनंद आहे तेवढ्या बरोबर दुःखही आहे. पहिल्यांदा मुलगी जन्माला आली म्हटलं की सगळ्यांचं म्हणजे त्यांच्या पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो. मुलगा जन्माला आला की लगेच सगळ्या वंशाचा दिवा म्हणून सगळीकडे पेढे वाटले जातात, सगळ्या आनंद म्हणजे साजरा केला जातो. मैं जब लड़की थी, छोटी बालिका थी, तो मैं अपने माता पिता के या जो बड़े भाई बहन है उनके कहने पर मेरे को चलना पड़ता था. दादी माँ बोलती थी बाहर मत निकलो, तुम्हारे बाहर जाने से कई परेशानी आ सकती है, घर में आफत आ सकता है. ऐसे करके दादी माँ डांट लगाती थी तो बड़ों की मर्जी से चलना पड़ता था. मेरी शादी मेरे माँ बाप ने कर दी तो मेरे पति के संग मैं रह रही थी तो उन्होंने दहेज के कान बहुत अधिक प्रताड़ित किया. दहेज के कान अनेक प्रकार के कष्ट देना शुरू कर दिए, जैसे खाना नहीं देना और परेशान करना, मारपीट करना. बाद में पता चला मेरे पति ने दहेज के कान दूसरी शादी कर ली और जिससे मेरे को समाज में मतलब परतक्ता का जीवन जीना पड़ा और समाज के लोग मुझे हे दृष्टि देखते हैं, गलत दृष्टि से देखते हैं. समाज में मैं भी जीना चाहती हूँ लेकिन वो जीने नहीं देते हैं. मतलब बच्चा जब नहीं हुई तो मतलब माँ औरत को जन्म भी काई को वो पैदा नहीं करे तो जन्म काई को औरत को. औरत भी ये चाहती है कि मुझे है ना सारी खुशियाँ मिले, सारा आजादी भी मिले. ग्रामीण भागामध्ये आज आमच्याकडे अशा भी काही महिला आहेत की ज्या स्वतः जरी कमवत असल्या तरी पण त्याच्यातले 2 रुपये जरी वापरायचे असले तर त्यांना घरच्यांची परवानगी घ्या लागते. त्यांना स्वतःचं असं काहीच नसतं. त्या भारताच्या राजघटनेनुसार सगळ्यांक स्त्रीक फ्रीडम ही दिल्ली आसा. तरी सुद्दां जेन्ना एक चली घरांतल्यान भायर सरून वता, कसल्याय कामा खातीर भायर सरून वता, तेन्ना कोणाचो तरी ताका आदार घेवन भायर सरचें पडटा. कित्याक ना जाल्यार कसलेय रेप जावं किंवां आनी कसलेय प्रॉब्लेम ताका फेस करपाक पडटा. त्या खातीर अजून सुद्दां स्त्री फुल्ली फ्रिडम मेळोना स्त्री. ह्या संवसारांत बायले लागून सगळे लोक जल्म आयिल्ले, ताका लागून अशें मागीर जेन्ना बायली एक कल्याण अशी दिसता. स्त्री जर शिकली तर मुलंही शिकणार आणि स्त्री शिकलेली स्त्री हेच खरं म्हणजे जास्त करून आनंदाची गोष्ट माझ्यासाठी तर आहे. आणि प्रत्येक पुरुषाच्या पाठीमाग स्त्रीच असते महत्वाची गोष्ट म्हणजे. त्यामुळं किती पुरुष पुढे गेला तरी मागंही त्याच्या स्त्रीच असणार आहे. कोणतंही का समाजातलं कार्य असू द्या, घरातील काम असू द्या, व्यवसायाच्या दृष्टीने असू द्या, स्त्री जेवढ्या व्यवस्थितपणे ते पार पाडू शकते त्या पद्धतीनं पुरुष करू शकत नाही. एक महिला होणं म्हणजे तशी खरं तर आनंदाची गोष्ट आहे, पण ती महिला अशी असावी की स्वावलंबी असावी, तिला स्वतःचे हक्क असावेत. मैं ऑफिस में अब काम करने लगी हूँ पति के साथ ही, तो ये मुझे बहुत सबसे बड़ी खुशी लगी कि घर में जो पाबंद था मुझे उससे छूट मिली और कुछ आज़ादी मिली है मुझे. ऑफिस आने पे कई नई नई चीज़ें सीखी भी हैं. अपने गर्व का अनुभव करती हूँ और अपने आप को समाज से ऊपर उठ के आगे चलना चाहती हूँ और आगे चल के दिखाना चाहती हूँ.